नमस्कार, मी कपिल वानखडे, मराठा तेज न्यूज चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत। बघूया आजच्या ठळक बातम्यांचा वेगवान आढावा। दिल्लीत 10 दिवसात 60,000 कोरोना बाधित रुग्ण, केजरीवाल घेणार मोठा निर्णय। काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यात निधीच नाही, अखेर महाविकास आघाडीने काँग्रेसची कोंडी। वीज बिलावरून मनसे आक्रमक, आंदोलन विनवण्या आणि निवेदन झाले आता, साहेबांचा आदेश। राज्यातील भाजपचं डोकं सरकलं आहे का, श्रेयावादावरून शिवसेनेचा घणाघात। सलमानच्या घरातही पोहोचला कोरोना, संपूर्ण कुटुंब झाले क्वारंटाईन। कोरोना रोखण्यासाठी भारत करणार तब्बल 150 कोटी डोसची खरेदी। जम्मू काश्मीरमधील नगर टोमध्ये चकमक, लष्कराने 2 दहशतवाद्यांना घातले कंठस्नान। औरंगाबादेत आज दिवसभरात वाढले 137 नवीन रुग्ण, तर 4 मृत्यू, 629 रुग्णांवर उपचार सुरू। भाजपला धक्का देत पवार पुन्हा राष्ट्रवादीत, खटाव तालुक्यात पवार वाढणार। रायगडमध्ये 24 तासात 9 दुचाकीसोबत 3 मिनीबस जळून खाक। चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव निलंबित। यंदाची कार्तिकी वारी प्रतिकात्मक स्वरूपात जाहीर व्हावी, प्रशासनाचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव। 15 कोटीच्या फसवणुकीवरून आमदार प्रशांत बंब यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल। सवलत मिळेपर्यंत वीज बिल भरू नका, प्रकाश आंबेडकर। महावितरणाची थकबाकी वाढण्यास महाराष्ट्रात कोरोनापेक्षाही भाजप जबाबदार, नितीन राऊत। जालना जिल्ह्यातील पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या 3 भावंडांचा विहिरीत पडून मृत्यू। नागपूर विद्यापीठाचा आवाज केला म्यूट, सिनेट सदस्यांचा आरोप। आम्ही काही मेलेल्या आईचे दूध प्यायलो का, भाजप नेत्यांनी शिवसेनेच्या संजय राऊतांना खडसावले। वेळ झाली इथेच थांबण्याची, कुठेही जाऊ नका, बघत राहा मराठा तेज, आवाज मराठी मनाचा। महाराष्ट्र, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचा इतिहास, गावापासून शहरापर्यंत आम्ही वेध घेतो फक्त अचूक बातमीचा। आम्ही आहोत तुमचा विश्वास, आमचा निर्धार आहे समाजाच्या हिताचा। मराठा तेज, आवाज मराठी मनाचा।